नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला सागर राजपूत सरजा राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सहस स्वागत करतो मित्रांनो दीपावळीची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा लक्ष्मीपूजन धनतरस आणि भाऊबीजची हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपली दिवाळी कशी चालू आहे ते मला चांगलं माहिती आहे तरी पण मी तुम्हाला दिपाळीची आजून अजून एक वेळेस हार्दिक शुभेच्छा देतो चार एकरमध्ये दे, सव्वीस पोते परतनला अठरा पोते भाव एक हजार तर बाराशे तीस ही आपली दिवाळी आहे मक्का आठशे तर बारा हजार याच रेंजमध्ये आपली दिवाळी खेळली मित्रांनो राब राब रापना, राब राबणारा शेतकरी तिची किती मोठी दिवाळी होई किती मोठं संकट आहे त्याच्यावर मने इडाबिडा जाओ आणि बडीचं राज्य ये हो। दादा बडीचं राज्य तर काही येत नाही पण तीनशे पासष्ट दिवस आप आपल्यावर सगळं संकट डोक्यावर फिरतं तो शेतकरी तो सरजा बळी राजा किती कठीण काम आहे आपलं जाऊ द्या केल्याने होत आहे आधी केले पाहिजे आपल्यावर सगळ्यांचं घेणं आहे कोणाचे कशी कसे द्यायचे हेच तर मोठं आणि ही मोठी दिवाळीची संकट असतं हो दिल दिवाळी आली का दिल हे चार एकरमध्ये सोळा पोता येतात सांगा बरं तुम्ही शेतकरी मित्रांनो एकच सांगणे कुठतरी आवाज द्या एक व्हा जोपर्यंत आपण एक होणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणी विचारणार नाही कष्ट करून करून डोक्याचे केस उडून जातील आपले आणि जे ना करूं करूं जेना ते डोक्यावर राहील कुठंतरी सांभाळून घ्या विचार कराओ हो। कुठला तरी एक पाऊल उचला मित्रांनो ठीक आहे मित्रांनो आज मी गोविंदा साकारा माजन यांच्या शेतात आलेलो आहे यांनी आगाची दादर पेरलेली अपर्णा ही अपर्णा जिवारी दादर आहे त्यांनी कशी पेरलेली आहे किंवा त्यांनी मटेरियल कसं दिलेलं आहे फवारणी कशी केलेली आहे चार एकर दादर पेरलेली आहे त्यांनी तिला हिरवलेली आहे दादर ही हिरवायलाच पाहिजे ठीक आहे मित्रांनो आपण ते दादर बघू बघा मित्रांनो ही दादर मस्त पैकी छान आहे ही एक महिन्याची झालेली आहे आता ही अपर्णा दादर आहे तुम्ही बघू शकता निन्नी वगैरे कोळेपनी पाणी भरून झालेलं आहे सर्व मित्रांनो आता आपण ही दादर तुम्हाला दाखवली त्याच्यानंतर त्यांनी ह्या चार एकर क्षेत्रा क्षेत्रामध्ये मटेल तुम्ही कुठलंही घेऊ शकता तुमच्यावर आहे खात कसं द्यायचं तुम्ही जेवढं खाद खात देणार खत देणार तेवढं चांगलं आहे त्याच्यानंतर फवारा त्यांनी केवरी पायरी फास्ट आणि कॅम्पुटार जेवढा कमीत कमी रे पैशांमध्ये जेवढी आपल्याला फवारी घेता येईल तेवढं घ्या शेतकरी मित्रांनो कारण की का आपल्याला काही हमीचा भाव नसतो की आपण हाय लेवलची दवा वापरल्यानंतर ले आपल्याला हा हा हमीचा भाव भेटेल कमी खर्च कमी बजेट बघा मित्रांनो मी पण तसंच करतो मी जर तुम्हाला सांगतोय तर मग मी तसं करणार नाही का फक्त फरक एवढा आहे वीस किलोमीटर जर शेतात कुठलं पीक चांगलं राहिलं तर तुम्ही जाऊ शकता का मी आपले शेतकरी बांधवांना हात दाखवण्याचा प्रयत्न करतो की बा या चॅनलचं चा आपण जे चालू केलेलं आहे की ब चांगलंच चांगलं की जेणे की आपले शेतकरी मागे नोकर राहायला पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर ही दादर जर पिकायला बसली तर एकरी वीस क्विंटल पंधरा क्विंटल अशी येते मित्रांनो आता जास्त यायला पाहिजे याच्यापेक्षा जास्त यायला पाहिजे पण मी माझा हिशोबाने सांगतोय मित्रांनो ठीक आहे मित्रांनो आता ही दादर बघितली आपण पेरण्याचा टाईम येतो पण पेरू शकता हरभरा पेरा दादर पेरा येणारा रग्बी हंगा हंगामाला भगवंत आपल्या दिवाळी साजरू साजरी करून देईल चालेल तरी पण मित्रांनो सागर राजपूत सरजा बळीराजामध्ये सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आ, राम राम जय हिंद